आता नाशिककरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्ये सुद्धा झिका व्हायरसने एंट्री केली आहे. संगमनेरमधल्या 66 वर्षीय पीडित रुग्णावर 15 दिवस उपचार करण्यात आलेत. तर हा रुग्ण बरा होऊन घरी परतल्यानंतर सुद्धा महापालिकेनं झिकाबाबत माहिती दडवून ठेवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकीकडे डेंग्यू मलेरिया आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असताना झिकानं सुद्धा आता नाशिककरांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय. तर या ठिकाणी नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण सध्या पाहायला मिळतं.